आता प्लास्टिकच्या बॉटल तुम्ही कधीच फेकणार नाही टाकाऊपासनं ना आपण टिकाऊ बनवणार आहोत नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आज एका नवीन अशा मस्त व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम मस्त असं मी टूल बनवून दाखवणार आहे ज्याने की तुमचं जे काही घर पुसणं आहे ते अगदी मस्त असं सोयीस्कर होणार आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण काय करतो ह्या बिस्लरीच्या बॉटल्स घेतो आणि पाणी पितो आणि हा फेकून देतो पण आता ह्या बॉटल तुम्ही कधीच फेकणार नाही आहात आता तुम्ही एकतर अशा पद्धतीची मोठी बॉटल घेऊ शकता किंवा अशा पद्धतीची छोटी बॉटल घेऊ शकतात अगदी तुमच्यावरती आहे माझ्याकडे हा जो काही बांबू आहे हा छोटा आहे त्यामुळे मग मी या छोट्या बॉटलचा वापर करते आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम ही जी काही प्लास्टिक आहे बघा कितीही काहीही केलं तरी हे प्लास्टिक आहे जर आपण त्याला थोडंसं जरी होल पाडलं तरी ते होल जे आहे अगदी मोठं होतं त्यामुळे आपल्याला आता हे जे काही टूल बनवायचं आहे त्यामध्ये मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला एकदम प्रॉपर करायचं आहे आता मी इकडे कैची घेतली आहे आधी त्याचं सगळ्यात प्रथम स्टिकर काढून घेतलं आहे आणि आपल्याला अगदी छोटंसं असं होल त्याला पाडून घ्यायचं आहे प्लास्टिक आहे त्यामुळे अगदी ती कशाही पद्धतीने मोल्ड होऊ शकते पण आपल्याला त्याला जास्त जे आहे होल पाडायचं नाही आहे नाहीतर तुमचं जे काही टूल बनेल ते आपलं वाया जाईल आणि आपली बॉटलही वाया जाईल तर सेम पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला समोरासमोर अगदी होल पाडून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे होल मी इकडे जे आहे ते पाडून घेते आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हो तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे तेही मला तुम्ही सांगू शकता आता दोन्हीही बाजूंनी मी होल याला पाडून घेतला आहे आता हा जो काही माझ्याकडे बांबू आहे तो मी घेते आता तुमच्याकडे जीही काडी असेल ती घेऊ शकता किंवा आपल्याकडे जे काही मॉब आहे तुटलेले असतील त्याचे रॉड असतील ते घेतलं तरी चालेल अगदी छोटा होल आपण बघा पाडला होता आणि त्याच्यामध्ये एवढा मोठी ही काडी गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता की आपण प्लास्टिकला जसं म्हटलं तसं मोल्ड केलं की ते याला त्याचं जे काही होल आहे छोटं होतं ते अगदी बघा मोठं झालं आहे त्यामुळे आपल्याला आधीच मोठं होल पाडायचं नाही आहे नंतर इकडे मी एक जुनं शर्ट घेतलेलं आहे आणि त्याचं एक बाही मी कापून घेते आहे आणि ही बाहीचं आपल्याला जे आहे एक छोट्या छोट्या अशा हे लागणार आहे जसं की दोरा असतो तर मग आपण दोऱ्याचा वापर न करता किंवा सुतळीचा वापर न करता अशा पद्धतीने शर्टाचा वापर इकडे करतो आहे तुम्ही इकडे टी शर्ट घेऊ शकता किंवा कोणतंही जे आहे कपडा घेऊ शकता जो की आ, तुम्ही आता घालत नाही आहात फेकणार आहात तोच आणि ते जे आहे आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आता हे जे आहे मी आधी सगळ्यात पहिले कापून घेते तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचा एक दोऱ्या टाईप आपल्याला करायचं आहे तर मी हे शर्ट कापून घेतलं आहे नंतर आपण हे जे काही बॉटल घालून घेतली आहे काडीमध्ये ती घालून घ्यायची आणि त्याच्यासमोर आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे त्यासाठीच आपण हे केलेलं आहे तर आता मी ही जी काही गाठ आहे ती मारून घेते आता ज्या पद्धतीने आपण समोरून बांधलं आहे सेम पद्धतीने आपल्याला त्याच्या मागूनही बांधायचं आहे आता आपण हे यासाठी करतो आहे की ही जी काही बॉटल आहे ती एकाच स्थानाहून दुसऱ्या स्थानाला प्लेस नाही झाली पाहिजे मिसप्लेस म्हणून आपण हे गेलेलं आहे म्हणजे आता ती एकाच ठिकाणी राहील आता कोणतंही जुनं टी शर्ट घ्यायचं आहे पण असं टी शर्ट घ्यायचं आहे की ज्याचा गळा छोटा असेल खास करून जेंट्सचे जे काही टी शर्ट असतात त्यांचा गळा छोटा असतो ॲज कम्पेअर लेडीजचा तर तुम्ही ते घेऊ शकता आणि ते आपल्याला काडीतून अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि आता याला बटन आहे त्यामुळे ती बटन लावून घेते आहे तर छोट्या गळ्याचं टी शर्ट यासाठी घ्यायचं की ती जी बॉटल आहे त्यामधून ते, ते निघणार नाही आणि हे टी शर्ट घालून तुम्ही आता है सब हे व्यवस्थितरित्या मस्त असं पुसू शकता अगदी जेव्हा म्हटलं तेव्हा आणि हे टी शर्ट काढून तुम्ही धुऊन पुन्हा दुसरं टी शर्टसुद्धा यामध्ये घालून छानपैकी पुसू शकता पण आता आपण हे जे काही टूल बनवलं आहे बघा यामध्ये आपण हा जो काही स्पेस व समोर ठेवलेला आहे तो स्पेस आपल्याला अगदी थोडासा ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही जर जास्त ठेवलं तर तुम्हाला व्यवस्थित फर्श पुसता येणार नाही त्यामुळे त्याचं थोडंसंच गॅप घ्यायचं आहे आता तुम्ही ह्या टूल कशासाठी वापरू शकता घरावरच्या ज्या भिंती आहेत त्या क्लीन करण्यासाठी बाथरूमच्या भिंती क्लीन करण्यासाठी बघा या पद्धतीने बाथरूमच्या भिंतीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ओला कपडा करून क्लीन करू शकता आणि त्याचबरोबर फरशी पुसण्यासाठी म्हणजे भ ह्या टूलचा वापर तुम्ही अगदी सर्वांसाठी करू शकता आणि ही जी काही प्लास्टिकची बॉटल आहे ती जर खूपच चपली असेल तर तुम्ही ती काढून दुसरी बॉटल त्यामध्ये घालू शकता तर आता तुम्हाला महागडे मॉप घ्यायची गरज नाही आहे नक्की या पद्धतीने करून बघा आणि फरशीही अगदी मस्त पुसल्या जाते ज्यांना कोणाला गुडघ्याचा त्रास होतो ते नक्की या पद्धतीने करून मॉब जर तुम्ही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ही हा टूल नक्की बनवू शकता आय होप तुम्हाला हा जो काही टूल आहे आणि माझे छोटेसे एफर्ट जे आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा हा थोडाही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की ऑल करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार शेअर नक्की करा